चार तासात 100 मिलीमीटर पाऊस आणि राज्याची उपराजधानी नागपूर पाण्यात गेली. 100 मिलीमीटर हा प्रचंड पाऊस आहे. या अवघ्या काही तासांच्या पावसाच्या धुमाकुळामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं तर वाड्या वस्त्यांमध्ये हाहाकार उडाला. नागपूरमध्ये आलेल्या महापुरावरून आता राजकीय टीकांचा पूर येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपची सत्ता असलेल्या नागपूरच्या स्मार्ट विकासाची अवघ्या काही तासांच्या पावसाने पोलखोल झाल्याची टीका विरोधकांकडून सुरू झाली आहे. नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे. मुसळधार पाऊस आणि अंबाझरी तलावासह नद्या ओव्हरफ्लो झाल्या आणि नागपूर शहराच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे शहरातील सोयी सुविधांवर विरोधकांनी बोट ठेवलं. नागपूरमध्ये 2018 मध्येही पावसाचं असंच रौद्र रूप नागरिकांनी अनुभवलं होतं. मात्र त्या घटनेतून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचं यंदा दिसून आलं आणि यावरूनच नागपूर महापालिकेच्या सत्तेवर विराजमान असलेली भाजप विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे. नागपूरमध्ये विकास कुठे आहे असा सवाल विकास ठाकरे गटाने उपस्थित केला तर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी अंबाझरी तलावाजवळ झालेली बांधकामं नियमबाह्य असल्याचा आरोप केलाय. नागपूरच्या महापुरावरून राजकारण होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या सध्याच्या सत्तेचा मार्ग हा नागपूरमधून जातो हे काँग्रेसला माहिती आहे. राज्यातले भाजपचे दोन सर्वात मोठे नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस ज्यांची देशपातळीवरही छाप आहे त्यांना थेट त्यांच्याच मैदानात घेरण्याची आव्हान देण्याची संधी काँग्रेसला मिळाली आहे. एवढंच नाही तर भाजपची मातृसंस्था मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालयही नागपूरमध्येच आहे. नागपूर आणि भाजप हे राजकीय समीकरण इथेच थांबत नाही तर रोज काँग्रेसवर निशाणा साधणारे चंद्रशेखर बावनकुळेही याच नागपूरचे. त्यामुळे नागपूरमधील या महापुराच्या रूपानं विरोधकांना आयती संधी मिळाली. भाजप विनाशकारी विकासाचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधक करतायत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपच्याच गडातून भाजपवर निशाणा साधलाय. यावरच आम्ही आज तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न नेमका काय आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, विकासाच्या नावाखाली नागपूरचा विनाश केला. नाना पटोलेंच्या आरोपांशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. याआधीही नागपूरकरांनी अशा पुराला खंबीरपणे तोंड दिलं आहे. यंदा त्याचे स्वरूप जास्तच भीषण होते. या महापुराकडे जेवढं नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहिलं जातंय तेवढंच त्याला शहरातील अनिर्बंध नियमबाह्य विकासही जबाबदार आहे असं जाणकार सांगताय. विकासाच्या नावाखाली रेड झोन, नाल्यांना खेटून झालेली बांधकामे, नाले वळवून किंवा गटारं बुजवून झालेली बांधकामे, जागोजागी टाकलेले भराव, अशा विविध कारणांमुळे पाण्याच्या वाहून जाण्याचा नैसर्गिक वाटाच बंद होतात आणि मग पावसाचं पाणी वस्त्यांमध्ये शिरतं. यावरच आहे झिरो आवर टीमचा हा विशेष रिपोर्ट. नागपूर शहरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साठलं आणि पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं. हजारो घरांमधील जीवनोपयोगी साहित्य पुरात भिजलं. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. पण नागपूरकरांवर ओढावलेल्या या परिस्थितीला काही प्रमाणात विकासालाही कारणीभूत मानलं जात आहे. नागपूरमध्ये अवघ्या काही वर्षांमध्ये वेगानं झालेला विकास हा देशासाठी उदाहरण ठरलं. 2014 मध्ये देशात आणि राज्यात सत्तांतर झालं आणि अनेक दशकांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी संपूर्ण शक्ती पणाला लावली.
नागपूर शहरात 100 किलोमीटर पेक्षा अधिक रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण झालं. याशिवाय 40 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं निर्माण झालं. फक्त उड्डाण पुलांचीच निर्मिती झाली नाही तर डबल डेकर आणि ट्रिपल डेकर असे परदेशात दिसणारे उड्डाण पूलही नागपूरची शोभा वाढवू लागले. अनेक ठिकाणी रब आणि अंडरपास बनवण्यात आल्या. नव्या भव्य दिव्य प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या. खासगी बांधकामांना मिळालेल्या गतीमुळे चोहीकडे टोले जंग इमारतींच्या उभारणीला वेग आला. मात्र नागपूरचा हा विकासच आता नागपूरकरांच्या जीवावर उठू लागलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्याला कारण ठरलंय अवघ्या 4 तासांच्या पावसात नागपूरमध्ये आलेला महापूर. या पुरानंतर आता नागपूरमध्ये राजकारणाच्या पावसाला सुरुवात झालीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शहराचा विकास हा विनाशाला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप केलाय. अनलिगल जी काही बांधकामे त्या ठिकाणी झालेली आहेत त्याचं एक प्रकारचं एक सोशल ऑडिट झालं पाहिजे. आणि खरं सोशल ऑडिट झालं तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील. कारण की आम्ही जेव्हा कुठलं कन्स्ट्रक्शन करतो तर त्याला मग पाऊस असेल काही कुठल्या निसर्गाचं पर्यावरणाचा काही प्रश्न असेल. आता अंबाझरीचं अशी परिस्थिती आहे की अंबाझरी डॅम कधी फुटू शकतं अशी परिस्थिती अंबाझरी डॅमची आहे. त्याच्यामुळे पुन्हा अजून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापुराचा सर्वाधिक फटका सत्ताधारी भाजपचा गड असलेल्या पश्चिम नागपूरला बसल्यामुळे तर राजकीय आरोपांची धार आणखीनच वाढली आहे. सगळं सरकार नागपूरमधून केंद्रातलं आणि राज्यातलं चालते अशा पद्धतीचा आव आणून जे काही भाजपचे सनामधन्य नेते या नागपूर शहरात वावरतात डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण लोकांना पहिले अलर्ट करू शकलो असतो किंवा असं असं आज ढोलपुटी होणार आहे तुम्ही आपल्या दुकानातलं सामान या ज्या भागामध्ये या पद्धतीची अडचण होणार होती त्या भागामध्ये लोकांना रहिवासी लोकांना तुम्ही सांगू शकला असतात. आणि म्हणून हे सरकारचं 100% हे फेल्युअर आहे. काँग्रेसनं केवळ शहरातील विकास कामांवरच नाही तर अंबाझरी तलावाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. नागपूरमध्ये आलेल्या महापूर आणि विरोधकांच्या आरोपांमुळे सत्ताधारी भाजप अडचणीत सापडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसंच विरोधकांच्या टीकेवरही त्यांनी उत्तर दिलं. जी सिस्टीम असते त्याची कॅरिंग कॅपॅसिटी तेवढी डिझाईन केली असते. कारण कॅरिंग कॅपॅसिटी डिझाईन करताना गेल्या 25 वर्षात जो काही पावसाचा जास्तीचा ॲव्हरेज आहे त्याच्या 10% जास्त अशा प्रकारची कॅरिंग कॅपॅसिटी साधारणपणे तयार केली जाते. हा त्याच्या अनेक पट जास्ती होता त्याच्यामुळे तेवढी कॅरिंग कॅपॅसिटी नव्हती. तथापि प्रत्येक डिझास्टरमधनं काहीतरी शिकून आपल्याला काय चांगलं करता येईल बघायचं. महापुरामुळे 10,000 जास्त कुटुंब आणि व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. जेवढ्या प्रमाणात पाऊस झाला त्यापेक्षा कैक पटीनं नुकसान झाल्यामुळे शहरातील अनियोजित विकास कामांवर बोट ठेवलं जात आहे. विकासामुळे नागपूरची प्रगती होणं ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. पण ती प्रगती होत असताना निसर्गाची काळजी घेणं आणि इतर सोयी सुविधांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही हेही तितकंच महत्वाचं आहे. नागपूरहून रजत वशिष्ठ सह टीम 0 अवर ABP माझा. विकास पुरुष म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी हे नागपूरचे खासदार आहेत. याच नितीन गडकरींच्या विकासावर नाना पटोलेंनी 2019 टीका सुद्धा केली होती जेव्हा त्यांनी नागपूरहून गडकरींविरोधात लोकसभा लढवली होती. मात्र याच विकासाच्या जोरावर गडकरींनी नाना पटोलेंना 2,16,000 मतांनी तेव्हा हरवलं होतं. मात्र ह्या 100 मिलीमीटर पावसाने नाना पटोलेंना पुन्हा एकदा आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, विकासाच्या नावाखाली नागपूरचा विनाश केला, नाना पटोलेंच्या आरोपांशी सहमत आहात का? यूट्यूबवर श्रीपाद बोरीकर, नाना पटोले यांनी साधं सार्वजनिक शौचालय तरी बांधले का मतदारसंघात? यूट्यूबवरून गौरांगी पाटील, एका पावसाने नागपूरची ही अवस्था केली असेल तर काही बोलायलाच नको.
यूट्यूब वरूनच विजय कोतवाल, आताच्या परिस्थितीला फक्त सरकारच जबाबदार नाही, आपण म्हणजे सगळेच जबाबदार आहोत. पावसाच्या पाण्यानं शहरं तुंबतात, कारण पाण्याचा निचराच होत नाही. अजून खूप काही कारण आहेत पण सांगून उपयोग नाही. फेसबुकवरून दिनेश नागरे, विरोधक चांगले आहेत, कायम राजकारण, फायदा नफा, एवढा पाऊस कुठेही पडला असता तरी विनाशकारी झाला असता. फेसबुकवरूनच राजेंद्र केशवे, नियोजन शून्य विकास. फेसबुकवरून योगेश चव्हाण, आग पाणी हवा हे नैसर्गिक विषय, त्यांच्यापुढे मानव कधीच पुढे जाऊ शकत नाही याचा आपल्याला अंदाज असला पाहिजे. इंस्टाग्रामवरून जयंत, हे तर सगळीकडे सुरू आहे, नियोजन शून्य विकास कामं केली की हे होणार आहे, तयार रहा अशाच नैसर्गिक आपत्तीला सामोरं जाण्यास. इंस्टाग्रामवरूनच साईराज कावाडे, मग नाना पटोले यांनी सत्तेमध्ये असताना काय विकास कामं केली हे सांगावं, भ्रष्टाचाराशिवाय यांना काहीही केलं नाहीये, आधी आत्मपरीक्षण करा. नागपूरमधील काँग्रेसच्या या आरोपांवर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जे सुद्धा नागपूरचेच आहेत. बावनकुळेजी, आपलं स्वागत आहे परत एकदा झिरो आवर मध्ये. आणि आज काल जो नागपुरात सर्वकडे पाऊस पडला त्याला घेऊन आज काँग्रेसनी एक विशेष प्रेस कॉन्फरन्स बोलवली. स्वतः नाना पटोले होते, त्याचबरोबर माजी खासदार विलास मुत्तेमवार होते, काँग्रेसचे इतर आमदार मंडळी पण होती. आणि त्यांनी एक मोठा आरोप केलेला आहे की हा नागपूरमध्ये जे काही होत आहे तो विकास नाही तर विनाश होतोय. काय म्हणाल? की दोन तासामध्ये, अडीच तासामध्ये, मी स्वतः नागपूरमध्ये होतो, अडीच तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस जेव्हा पडतो तेव्हा जगातलं किती प्रगत शहर असेल तरी त्याला फटका बसतो. आपण जगातले शेकडो उदाहरणं असे आहेत जिथे फटका बसला आहे, किती विकास झाला तरी. त्यामुळं नागपूर शहराला मागच्या 10 वर्षात ज्या पद्धतीने माननीय नितीन गडकरीजी, देवेंद्र फडणवीसजी आणि मी पालकमंत्री असताना आंतरराष्ट्रीय शहराच्या लेवलला, देशातलं सर्वोच्च, सर्वात चांगलं शहर करण्याकरता सर्व बाजूने विकास करण्याचा प्रयत्न झाला. पण ही नैसर्गिक आपत्ती आली आहे आणि ज्या नेतृत्वाने नागपूरला इतकं सारं दिलं, जे गरीबाच्या गरीब माणसापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांसाठी विकासाच्या योजना केल्या, एका घटनेतनं आपण सर्वांना प्रश्नचिन्ह लावायचे. म्हणजे नाना पटोलेजीचा आजची पत्रकार परिषद म्हणजे सौ चुवे खाकर बिजली बिल्ली हटको चली, ही अशी परिस्थिती मला वाटतं आहे. ज्यांनी कधीही नागपूरच्या विकासाचा 1 रुपयाचा काम केलं नाही, जेव्हा काँग्रेस सरकारच्या काळामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांनी चिटणीस पार्कवर, आपणही नागपूरच्या आहात आपल्याला माहिती आहे, चिटणीस पार्कवर वर्षाला 25 कोटी रुपये देऊ नागपूरच्या विकासाकरता, उपराजधानीचा विकास आम्ही करू अशा नुसत्या वल्गना केल्या. 25 कोटी तर कधी मिळालेच नाही वर्षाचे. स्वर्गीय विलासराव आज नाही आहेत, त्याचं दुःख आपल्याला आहे, पण त्यांनी केलेली घोषणासुद्धा काँग्रेसने पाळली नाही. काँग्रेस पार्टीने कधीही नागपूरच्या विकासाचा खडा टाकला नाही. जो काही नागपूरचा विकास दिसतो आहे ते देवेंद्रजी आणि माननीय नितीनजीमुळे दिसतो आहे. अशा नेतृत्वाला प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे काही योग्य नाही आहे. नागपूरच्या जनतेला हे माहिती आहे की जे नुकसान झालं ते नैसर्गिक आपत्तीमुळे झालं आहे आणि आता याला दुरुस्त कोण करू शकतं? तर देवेंद्रजी, नितीनजीच करू शकतात. आणि त्यामुळं काल जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं देवेंद्र फडणवीस यांना. काय सांगाल? नाही, मी सुद्धा 3 तास 4 तास 15 वस्त्यामध्ये जाऊन आलो ज्या दिवशी पाऊस होता त्या दिवशी. मी कमांड सेंटर बघितलं, मी सुद्धा जनतेमध्ये जेव्हा गेलं तेव्हा जनतेने 90% जनतेने मान्य केलं की आम्ही आज जे सुरक्षित आहोत, आमच्या घरात जरी पाऊस आला तरी नागपूरचा जो विकास झाला त्यामुळं आमच्या झोपडपट्टी शिल्लक आहेत, आमच्याकडे सिमेंट काँक्रीटचे रोड आहे, म्हणून आमचे घरं त्या ठिकाणी वाचले आहेत. त्या ठिकाणी बऱ्यापैकी जे संरक्षण मिळालं ते विकासामुळं मिळालं. एवढा जर विकास झाला नसता तर तेवढंही संरक्षण मिळालं नसतं, अजून जास्त जीवहानी झाली असती. त्यामुळं मला वाटतं नितीनजी, देवेंद्रजींनी जो डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला आहे किंवा मी पालकमंत्री असताना जे केलं त्या ठिकाणी, त्या काळाला
मजबूती दिली आहे. मला वाटतं एक घटना झाली आहे ती खऱ्या अर्थ हे काही कोणी विचारून आली नाही आहे. आणि मी वारंवार सांगतो 2 तासात 110 मिलीमीटर पाऊस पडणे जगातलं कुठलंही विकसित शहर घ्या हीच परिस्थिती निर्माण होणार आहे. एक प्रश्न नक्कीच आहे ह्या सगळ्यामध्ये की एकंदरीत नागपूरचा जर विकास पाहिला तर जिथं सिमेंट काँक्रिटीकरण झालेलं आहे रस्त्यांचं, त्या रस्त्याची हाईट अनेक वेळेला वरती आहे, घरं जी आहेत ती खाली गेलेली आहेत, अनेक ठिकाणी अगदी जे नाग नदी ही शहराच्या मधनं जाते त्याला अगदी किनाऱ्याला लागून वस्त्या झालेल्या आहेत, कुठेतरी हे ड्रेनेज अडकतं. आणि हा जो हे जे सगळं आपण बघितलं की काल एक मोठा JCB हा त्या अंबाझरीच्या ओव्हरफ्लोच्या पात्रामध्ये कधीचा उभा करून ठेवलेला होता, तर ह्यामध्ये एकीकडे काँक्रिटीकरणचा भाग आहे, तेच तेच भाग सतत सातत्यानं वर्षानुवर्षानंतर तिथंच पाणी शिरत असतं, तर या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे का असं आपल्याला वाटत नाही का? म्हणजे नाही, खरं आहे काही भाग जो आपला नागपूरचा जो नाग नदीचा काही भाग आहे, पिवळ्या नदीचा भाग आहे, ढोऱ्या पोऱ्या नाला आहे जो मी अभ्यास केला आहे, हा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित झाले, नाले अरुंद झाले, मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. नाग नदी तर 50% लोकांनी अतिक्रमण केलं आहे, ढोऱ्या पोऱ्या नाल्यावर 50% अतिक्रमण केलं. आणि नागपूरचा जो फ्लो आहे तो डायरेक्ट असा 15 मीटरचा खाली फ्लो आहे, त्याच्यामुळं कुठेही वाडी परिसरात पाणी जर आलं तर ते नागपुरात येतं. काही भाग असा आहे जो ज्या ठिकाणी जर काँक्रीट रस्ते बांधले नसते तर सिमेंट रस्ते प्रत्येक वर्षी वाहून जाय, म्हणजे डांबरी रस्ते प्रत्येक वर्षी वाहून जायचे 300 करोड रुपये, 200 करोड रुपये, 100 कोटी रुपये डांबरीकरणाला पुन्हा खर्च करायचे. प्रत्येक वर्षी डांबरीकरण करायचं, आणि कॉन्ट्रॅक्टर लबालब व्हायचे. एकदा सिमेंटकरण केल्याने 100 वर्षात त्या ठिकाणी काही करावं लागणार नाही. पण एक गोष्ट खरी आहे की सिमेंट रस्ते वर झाले असतील त्या भागातल्या ड्रेनेज सिस्टीम चांगली केली पाहिजे. समतानगर परिसर आहे, अंबाझरी परिसर आहे, आम्हाला त्यातला खडारखडा माहिती आहे, नितीनजीला माहिती आहे, देवेंद्रजी नितीनजी बालपणापासून मोठे झाले आहे. नाना पटोले साकोलीतनं आले आणि त्याचा इथे राजकारण करतात आहे. खरं तर राजकारण कुठेही करू शकतात ना, मुंबईत राजकारण काय करायचं नाही? मुंबईमध्ये रोज मुंबई पाण्यात तुंबत आहे. काल नगरमध्ये पूर्ण नगर पाण्याखाली होतं. शेवटी इतका मोठा पाऊस आल्यानंतर काही घटना झाली आहे. त्यातनं नितीनजीनी देवेंद्रजींनी पूर्ण प्लान तयार केला आहे. आणि पुन्हा एकदा नागपूरला याच्यानंतर किती महापूर आला तरी नागपूर सुरक्षित राहील याकरता काय केलं गेलं पाहिजे, आरोप प्रत्यारोपापेक्षा याला जास्त महत्त्व आहे. नक्कीच आपले खूप खूप धन्यवाद. आपण ABP माझाशी याबद्दल चर्चा केली त्याबद्दल परत एकदा आपले धन्यवाद. खरं तर एक प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि तो प्लॅन असा आहे की ज्या प्लॅनमुळे आता ह्याच्यानंतर कितीही पाऊस आला तरी नागपूरमध्ये अशी परिस्थिती परत उद्भवणार नाही हे आपल्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. मात्र वेळ सांगेल की खरंच ह्या प्लॅनची अंमलबजावणी कधी आणि कशी होते. आपण चर्चा करत होतो नागपूरमध्ये आलेला पाऊस आणि पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती. वेळ झाली आहे आपल्या पहिल्या प्रश्नावर, महाराष्ट्रानं काय कौल दिलाय ते पाहण्याची. आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, विकासाच्या नावाखाली नागपूरचा विनाश केला, नाना पटोलेंच्या आरोपांशी सहमत आहात का? एकूण YouTube वर आपल्याला 13,000 मतं पडलेली आहेत आणि 83% लोकांनी होय म्हटलंय, 17% लोकांनी नाही म्हटलंय. X वर एकूण 1,500 मतं. 24% लोकांनी होय म्हटलंय, 76% लोकांनी मात्र नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 3,200 मतं. इथं 73% लोकांनी होय म्हटलंय, 27% लोकांनी नाही म्हटलंय. नागपूरला आलेला पूर आणि प्रलय ही नैसर्गिक आपत्तीच आहे. अवघ्या काही तासातला 100 मिलीमीटर पाऊस हा प्रमाणापेक्षा खूपच जास्त आहे. या पुरावरून राजकीय टीका होत असली तरी नागपुरात 110 मिलीमीटर पाऊस पडूनही
कधी नवे अशी पूर परिस्थिती का निर्माण झाली हा नक्कीच चर्चेचा विषय आहे. रस्त्यांचं काँक्रीटीकरण, फुटपाथ उभारणी, मेट्रोचं काम, पुलं उभारणं वगैरे ही विकासाची कामं चालतच राहणार आहेत. पण या विकास कामांचा पर्यावरणाला किंवा तिथल्या नागरिकांना धोका पोहोचणार नाही याचीही काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. अंबाझरी तलाव परिसरात ओव्हरफ्लो समोर जेसीबी अडकल्यानं पुराचे पाणी अंडरपास मधून जाण्याऐवजी थेट जेसीबी वरून लोकांच्या घरांमध्ये आणि बाजारपेठेत शिरलं. नाग नदीत महामेट्रोच्या केबल लेनच्या कामाचा नदीच्या प्रवाहाला अडथळा झाला आणि पुराच्या प्रवाहानं सुरक्षा भिंत तोडून आपला मार्ग बदलला. याशिवाय पुलावरील स्टार बसचं स्थानक पुराच्या लोंढ्या पुढे तग धरू शकलं नाही. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम नागपूर बुडण्यात झाला असं जाणकार सांगतात. मुसळधार पावसाला नागपूरच्या भोंगळ शासकीय यंत्रणांच्या बेजबाबदार कामाची साथ लाभली हे कुठंतरी आपल्याला इथून कळतंय. आणि नागपूरकरांचा जीव टांगणीला लागला. बेजबाबदार कारभारावर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांवर टीका करणं हे राजकीय नेत्यांचं काम आहे, पण राजकीय नेत्यांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारीही अशा खेपेला जास्त मोठी असते. या सर्व अधिकाऱ्यांनी आणि सरकारी यंत्रणांनी आपापली कामे इमानेद्वारे पार पाडली असती तर नागपूरवरचं पुराचं हे महासंकट नक्कीच टाळता आलं असतं. बातमी परळीतील मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची. आधीच अडचणीत सापडलेल्या या कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता GST आयुक्तालयाने आज जप्त केली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी साधारण 23 वर्षांपूर्वी या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. परळी तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच जळून जायचा किंवा बांधावर फेकून द्यावा लागायचा त्यांच्यासाठी हा कारखाना वरदान ठरला होता. अल्पावधीतच मराठवाड्यातील ऊसाचे विक्रमी गाळप करणारा कारखाना म्हणून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची ओळख झाली. गोपीनाथ मुंडे यांनी याच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जीवावर राज्यभरातील 20 सहकारी साखर कारखाने चालवण्यासाठीही घेतले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या काळातही साखर कारखान्यावर कर्ज होते, पण कारखाना तुलनेनं सुस्थितीमध्ये होता. पण गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर या साखर कारखान्याला उतरती कळा लागली असं जाणकार सांगतात. त्यातच चेअरमन पंकजा मुंडे यांची काही राजकीय गणितं चुकली, त्याचा परिणाम कारखान्याच्या आर्थिक गणितावर होत गेला का आणि हे संकट अजून गहिरं बनत गेलं का असा सवालही अनेक जण करत आहेत. याच विषयावर आम्ही विचारला होता एक प्रश्न आणि तो प्रश्न बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्ती, अध्यक्ष पंकजा मुंडेंचे कारखाना व्यवस्थापन चुकले का. तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. सहसा भाजप सरकार विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांचा कारवाईचा बडगा उगारतं असा आरोप विरोधक करतात, मात्र पंकजा मुंडे त्याला अपवाद ठरल्या. एकेकाळी राज्य भाजपच्या कोर कमिटीत असणाऱ्या, फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात असलेल्या, सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांच्या मागे हा ससेमिरा का, कधी आणि कसा लागला जाणून घेऊयात आणि त्यासाठी पाहुयात झिरो आवरचा हा स्पेशल रिपोर्ट. केंद्रीय GST आयुक्तालयाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंचा हा कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन, कामगार मुकादमांची थकलेली देणी, कर्मचाऱ्यांचा थकलेला PF म्हणजे भविष्य निर्वाह निधी, विविध बँकांचं थकीत कर्ज अशा समस्यांना कारखाना तोंड देतोय. एप्रिल महिन्यात GST ने धाड टाकून सर्व कागदपत्रांची तपासणीही केली होती. जे आकडे सांगितले जात आहेत ते फक्त व्याजाचे आकडे आहेत, कुठेही
तिथे चुकीच्या पद्धतीचं काही झालेलं नाही आहे. कारखाना नुकसानीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अदा केले आणि येणाऱ्या वर्षात कारखाना चाललाच नाही उसाअभावी आणि आर्थिक परिस्थितीमुळे. तर ह्याच्यामध्ये एक 8-9 कारखाने दिल्लीमध्ये केंद्र शासनाकडे मदतीसाठी गेले होते, त्यातही माझं नाव होतं. त्यातल्या मी सोडून बाकी सगळ्यांना आर्थिक मदत मंजूर झालेली आहे. 2019 ते 2023 या काळात कारखान्याने साखर विक्री केली. ज्यांना साखर विक्री केली त्यांच्याकडून GST घेतला, मात्र तो GST कार्यालयाला भरला नाही. असा जवळपास 19 कोटींचा GST बुडवल्याचा आरोप आहे. 6 महिन्यापूर्वीच्या धाडीनंतर केंद्रीय GST विभागाने थकीत GST भरण्याबाबत कारखान्याला वारंवार नोटीस दिल्या होत्या. त्यानंतरही GST न भरल्यानं जप्तीची कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी यामागे राजकारण असल्याची शंका आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. मला वाटतं ते मधात ते स्वतः फिरल्या घरी महाराष्ट्रात, त्याच्यानं आता सुरू झाली असं कारवाई. मागच्या 10 वर्षांचा विचार केला तर 3 वर्ष वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद ठेवावा लागलाय. मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळात कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची 1,46,00,000 रुपयांची थकबाकी होती. त्यामुळे 2 महिन्यांपूर्वी EPFO ने कारखान्याचं बँक खातंही गोठवलं होतं. त्यातून 92,00,000 रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली होती. उर्वरित 56,00,000 रुपये वसूल करण्याचं काम सुरू होतं. यामागे राजकारण असल्याचं पंकजा मुंडे जाहीरपणे बोलल्या नसल्या तरी त्यांचे समर्थक आणि भाजप विरोधक ठाम आहेत. 2014 नंतर पंकजा मुंडे यांच्या हातात या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची सगळी सूत्र आली. मात्र त्यानंतर सतत येणारा दुष्काळ, साखरेचे पडलेले भाव, यामुळं साखर कारखान्याचं आर्थिक गणित डबघाईला आलं. 2014 पूर्वी साखर कारखान्यावरती कर्ज होतं, त्यानंतर त्या कर्जाचं व्याज वाढत गेलं आणि अखेर पंकजा मुंडे यांना केंद्राकडून काहीतरी मदत मिळाली अपेक्षेपोटी. त्याने केंद्राकडे मदत मागितली, मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. कारण काही दिवसापूर्वीच राज्य सरकारनं राज्यातल्या अनेक साखर कारखान्याला मदत देऊ केली, ज्यामध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाली नाही. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर साधारण 400 कोटींपेक्षा जास्त कर्ज असल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडेंनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी अशी विनंतीही त्यांनी केली होती. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही हेच आजच्या कारवाईवरून म्हणावं लागेल. कारखान्याचं अस्तित्व आणि पंकजा मुंडेंचं राजकीय भवितव्य वाचवण्यासाठी आता कोण पुढे येतं हे बघावं लागेल. 0 आवर्साठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. मध्यंतरीच्या काळात धनंजय मुंडे यांनीही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात विरोधाची भूमिका घेतली होती. मात्र नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय यांनी सामंजस्य दाखवलं. त्यानंतरही आजची कारवाई अनेकांना आश्चर्यात टाकणारी ठरली. या विषयावर आपण काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्ती अध्यक्ष पंकजा मुंडेंचे कारखाना व्यवस्थापन चुकले का? अमेय यांची एक्स वरून प्रतिक्रिया, मुंडे साहेब तुम्ही माणसं ओळखण्यात चुकलात, ज्या दगडांना तुम्ही शेंदूर फासला तेच तुमचे वारस संपायला निघालेत. एक्स वरून अमेय, देवदर्शन यात्रेचा एवढा मोठा धसका, मग लोकदर्शन यात्रा काढल्यावर काय काय होईल, आगे आगे देखो क्या क्या होता है. एक्स वरूनच संग्राम केंद्रे, शिवशक्ती परिक्रमा झाकी है, 2024 बाकी है. फेसबुक वरून राजेंद्र बाघाडे, होय नक्कीच चुकले आहे, गोपीनाथराव मुंडे यांच्या काळात कारखाना व्यवस्थापनाला पारितोषिके मिळाले पण पंकजाताई मुंडे यांना ते जमले नाही. यूट्यूबवरून तुकाराम पाटील, कारखाना व्यवस्थापन चुकलं असेल किंवा नसेल पण पंकजाताईचं BJP बरोबर व्यवस्थापन नक्कीच चुकलं असणार. आणि आता वेळ झाली आहे 0 आवरमधील याच प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. जसं सांगितलं तसं आजचा आपला प्रश्न होता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्ती अध्यक्ष पंकजा मुंडेंचे कारखाना व्यवस्थापन चुकले का. यूट्यूबवर 19,000 मतं, 81% लोकांचं म्हणणं आहे होय, 19% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर 4,000 मतं,
74% लोकांनी म्हटलंय होय, 26% लोकांनी म्हटलंय नाही. एक्सवर 52% लोकांनी म्हटलंय होय, 48% लोकांनी म्हटलंय नाही. त्यामुळे जास्त लोकांना वाटतंय की व्यवस्थापन हे कुठंतरी चुकलंय. 2014 पासून पंकजा मुंडे सतत राज्य भाजपमधील काही नेत्यांवर नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी कधी लपवून ठेवली नाही. त्यातच 2019 साली परळीतून धनंजय मुंडेंकडून पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून त्यांचा थेट जनसंपर्कही कमी पडत असल्याचं आणि त्यामुळे त्यांना फॉर्म सापडायला कठीण जात असल्याचं जाणकार बोलत होते. त्या कधी 2 महिन्यांची सुट्टी घेतात तर कधी शिवशक्ती परिक्रमा काढतात. त्यातच शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीची एंट्री झाल्यानंतर बीड परळीची गणितं पुन्हा बदलली आहेत. परळीतील जागेवरून पंकजा अडून बसतील असे संकेत मिळू लागले. बीडमधून बहीण प्रीतमच्या ऐवजी संधी मिळाली तरी लोकसभा लढणार नाही असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं. या सगळ्या घडामोडींमध्ये कारखान्याकडे नीट लक्ष देण्यासाठी, आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी नियोजन आणि वेळही कमी पडला असं जाणकारांना वाटतं. याचा परिणाम म्हणजे कारखान्यावर ओढवलेली सध्याची परिस्थिती. एकीकडे पक्षातील विरोधक, दुसरीकडे घरातील विरोधक, तिसरीकडे कारखान्याचा भला मोठा डोलारा, हे सगळं सांभाळताना पंकजा मुंडे यांची कसोटी लागली नसती तरच नव्हती. या सगळ्या आव्हानांना त्या कसं सामोरं जातात ते आगामी काळात कळेलच. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीचं वेळापत्रक जाहीर केलंय. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लचणीकंदमध्ये होणार आहे. 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. मात्र हीच स्पर्धा धाराशिवमध्येही होईल अशी घोषणा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संघानेही केली होती. त्याचं झालं असं की ब्रजभूषण सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कुस्ती महासंघानं शरद पवार यांच्या शी संबंधित असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती आणि भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कुस्तीगीर परिषदेला मान्यता दिली होती. त्यांनीच गेल्या वर्षी कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरीचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं न्यायालयात दावा दाखल केला आणि रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कुस्तीगीर परिषदेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर या संघटनेनं यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होईल अशी घोषणा केली. त्यातच आज तडस यांच्या नेतृत्वातील संघटनेनं नवी घोषणा केली. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्र केसरी नेमकी कुठं होणार, याचं उत्तर मिळेल तेव्हा मिळेल. पण तूर्तास वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.